हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आणि सर्वात पहिले तुम्हाला होळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. कोणताही सण काय आलं की आपण खूप एक्साइटेड असतो सणासाठी, आणि तसंच मी पण होते. ते मस्तपैकी आपलं असं पुरण शिजून झालेले आहे. आणि या आठवड्यात जर आम्ही सगळेच आजारी आजारी होतो तर हा आठवडा आमचा असा तसाच गेलेला आहे ना. जेवणाची सोय लागलेली आहे ना कशाची, तर मी मस्तपैकी उत्साहाने ना पुरण वगैरे बनवायला लागले होते. सकाळी 1-11 वाजता मी पुरण शिजवून घेतलं आणि म्हणले छान असा आपण होळी स्पेशल ब्लॉग छान शूट करूया, त्याच्यासाठी पुरणाची वगैरे तयारी केली छान. इथं मी पुरण शिजवून घेतलेले आणि ते पुरण यंत्रातून दळून पण घेते. आणि कटाची आमटी करायची होती तर त्याच्यासाठी कट पण मी काढलेला आहे. आणि पुरण छान पैकी आपलं असं दळून झालेलं आहे. आणि ते जेवढं काही पुरण यंत्राला लागलेलं पुरण आहे तर ते येळवण्यामध्येच मी मिक्स करणार आहे. आमच्या इकडे येळवणीच म्हणतात, कटाची तर म्हणत नाही. तर मग हे ना पुरण पूर्ण आता पाणी टाकून सगळं काढून घेतलेलं आहे. आणि आज संडे असून यांना पण कामावर बोलवलेले, तर हे गेलेत कामाला. ऋषीची पण तब्येत बरी नाहीये आणि मला पण असं वाटलं आता मी बरी झाले. 8 दिवस झाले सगळ्यांचा आजार पण चालूच होता. थोडंसं मी याच्यातलं पण पुरण काढून घेतलेलं होतं कट्ट्याची आमची घट्ट होण्यासाठी. आणि याच ग्लासाने मी ना चणा डाळ पण घेतलेली होती, 1 ग्लास चणा डाळ आणि 1 ग्लास साखर. तर एका ग्लासाला थोडीशी कमी अशी साखर टाकली कारण त्याच्यातलं येळवण्यासाठी गेलेलं आहे. ऋषी रुद्रसोबत खेळत होता त्याच्यासाठी म्हटलं मी तोपर्यंत पुरण वगैरे परतून घेते. थंड पण होतं, पोळ्या पण छान येतात नंतर. त्याच्यासाठी अगोदर पुरण वगैरे छान मी असं परतून घेतलं. पुरणामध्ये आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर, जायफळ पावडर टाकलं. पुरण ते परतवून घेतलं आणि ऋषीची पण आंघोळ राहिली होती, त्याला आंघोळ ते घालून घेतली. खूप वेळ माझं अंग दुखत होतं तर झोपून राहिले, काहीच करू वाटत नव्हतं. पण किती जरी काय केलं तरी करावं तर लागणारच आहे, काही ना काही स्वयंपाक करावं लागणार आहे. म्हणून उठून परत आपल्या कर्मभूमी किचन मध्ये आले आणि पुन्हा अजून स्वयंपाकाला नवीन जोमाने लागले. पण मला ना वाटण ते राहिलेलं होतं, आमटीचं ताजं वाटण करण्याचं ठरवलं होतं पण ते काही जमलंच नाही. आपलं साधी सुधी एक काय कांदा लसूण मसाल्याची पुडी घेतली, ती टाकली आणि नुसत्या वेळवण्याला फोडणी देऊन घेतली आणि आपली साधी अशी आमटी केली. कारण काय करणार, उभं पण राहा वाटत नव्हतं. पण तरी म्हणलं आता चला हे पण कामावून येतील, स्वयंपाक तर काही ना काही करावंच लागणार आहे. दुसऱ्या केल्यापेक्षा जे आपण राडा घातलाय पूर्णाचा तर तेच करूया. आणि मी आपली स्वयंपाकाला परत अजून एकदा लागले. आणि मी इथे काम करत रुद्रला बोलते, व्हिडिओ तर काय बनवू नको, मला बनवूच वाटत नाही काही. तर बोलतो जाऊ दे मम्मी बनव, तुला जसं बनवायचंय तसं. आणि त्याने व्हिडिओ शूट केला आणि परत विचार केला की म्हणलं जाऊ दे परफेक्ट व्हिडिओ तर सगळ्यांचेच असतात, पण जसा मी बनवते तसा मी शेअर केलं तुमच्यासोबत. आणि मला पण खूप एक हे होतं की आज होळीचा मी मुंबईला कशी होळी सेलिब्रेट करतो हे दाखवा तुम्हाला, आमच्या साईडचं जेवण वगैरे कसं बनवतात काय. पण ते काय जमलं नाही, पण जाऊ दे परत अजून सण वगैरे काही येतील तेव्हा मी पुन्हा अजून एकदा सगळा स्वयंपाक वगैरे सगळं डिटेल मध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आणि अशी मी आपली आमटी करून घेतली, पण आमटी खूप छान झाली होती. कधी कधी काय असतं ना, आपण किती जरी सामान घालून केलं तर एखादा पदार्थ चांगला होत नाही. एखाद्याला आपलं कंटाळ येऊन पण एडावाकडा अशी फोडणी दिली तरी ते चविष्ट होतं, तसं ना आज आमटी पण एवढी छान झाली होती. आणि म्हणतात ना घरातली बाई आजारी असेल तर सगळं घर आजारी असल्यासारखं वाटतं, तसं सगळं घरात आमच्या पसारा पसारत झालता. आणि म्हणलं येऊन बघा ह्या ऋषीला काय करतोय, स्वयंपाक करता करता याच्यावरती पण लक्ष ठेवायला लागतं. तर हा बसलेला होता मस्त पसारा बिसारा काढून सगळीकडे, खेळणी कपडे काय काय. म्हणलं खेळू दे याला जसं खेळायचं आहे तसं मी पण स्वयंपाक करून घेते, खेळते तोपर्यंत. आमटी वगैरे करून घेतली, भजी बोंडं काय असं ते बाकी काय केलं नाही. आणि नंतर संध्याकाळी हे आल्याच्या नंतर पीठ बीठ मळून घेतलं आणि पोळ्या केल्या आणि नैवेद्याचं ताट ते भरून घेतलं आणि होळीच्या पाया पडायला गेलो. तर इकडं होळी तर काय 10 वाजता पेटवतात, तर होळी काही पेटवलेली नव्हती. आम्ही असंच गेलो आणि पाया पडून आलो, तिथं व्हिडिओ बनव म्हणलं. तर हे म्हणले तुझी तब्येत बरी नाही चालली व्हिडिओ बनवायला, कुठे व्हिडिओ बनवणार काय बनवणार, म्हणून व्हिडिओ नाही बनवला काय नाही. पण मुलांना वगैरे घेऊन आम्ही गेलो आणि मस्तपैकी पाया बिया पडून आणि नंतर अशा मी मोठ्या मोठ्या पोळ्या बनवून घेतल्या. आणि जर का मी स्वयंपाक पण केला नसता पूर्णाचा तर मला कसं तरी वाटलं असतं की अरे आज सणासुदीचा स्वयंपाक मी करू शकले नाही. आणि ह्यांना पण पोळ्या ते आवडतात आणि आज होळी होती हे पण घरी नव्हते. दिवसभर काम करून यायचं आणि संध्याकाळी आपलं काहीतरी करून सणासुदीचं खाऊ घालायचं हे पण मला बरोबर वाटलं नसतं. म्हणून मी काय केलं, आपलं जसं होईल तसा स्वयंपाक केला. पोळ्या पण आपल्या मोठ्या मोठ्या साध्या आपल्या गव्हाच्या पिठात, त्याच्यात काय मैदा बिदा काही घालत नाहीत, तर अशाच करून घेतल्या. आणि बरं नसेल तेव्हा कशी मोठी मुलं समजूतदार असतील तेव्हा तरी एक वेगळी गोष्ट आहे, ते सगळं स्वतः करू शकतात. पण लहान मुलं असतील तेव्हा नाही इलाजाने उठून सगळं आपल्याला करावंच लागतं आणि नाही केलं तर ते पण रडत असतात. बस भाताचा कुकर लावला, दूध आणलेलं होतं ते पण गरम केलं आणि एवढा स्वयंपाक केला होता. हॅलो एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे बुधवार. झोपून उठलाय मस्त, बघा किती पसारा काढलाय. गरमी चालू झाली तर आम्ही कूलर पण काढलेला आहे. हे बघा किती पसारा काढलाय. इकडे बघा आमची भिंतीवरती पण ड्रॉइंग आहे, ऋषीची ड्रॉइंग करते ऋषी आमचा. हो ना ऋषी,
आणि आमच्या घरात सगळीकडे पसारास पसारा असते. आमचं घर पण तसं लहान आहे, जास्त काही मोठं नाहीये. आमचं घर लहान असल्यामुळे आणि ऋषी पण लहान असल्यामुळे घरामध्ये कितीही पसारा आवरला तर आमच्या घरात पसारा होतच राहत असतो. आणि तब्येती पण आता आमच्या बऱ्यापैकी बऱ्या झालेल्या आहेत. तर म्हटलं आज तुमच्यासोबत हा ब्लॉग मी शेअर करते. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. आणि मी माझ्या व्हिडिओचा आज इथेच एंड करते. बाय.